भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी शांतीसागर मंगल कार्यालयात सोलापूर शहर आणि जिल्हा महिला मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा सोहळा माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक बावीकर आदींच्या हस्ते पार पडला. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ बोलत होत्या. जिल्ह्याचे निरीक्षक प्रदीप गारडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की आज दररोज आया बहिणींची आबरू वेशीवर टांगली जात आहे. स्त्री असो किंवा पुरुष यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारचीच असताना सरकार ती जबाबदारी झटकत आहे. ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे अशा अनेक महिलांची तक्रार SP घेत नाहीत अशी परिस्थिती असताना फडणवीस सरकार काय करत आहे असा सवाल त्याने विचारला. वॉटर मीटर गटरचे प्रश्न आपले आजही तसेच आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गारटकरजी आमच्या सुरक्षेचा प्रश्न, तो इतका महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ताच मला जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या ताई आहेत त्यांनी मला जिजाऊंचं पुस्तक दिलं. मनापासून मला आनंद झाला. आज काय अवस्था आहे राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र राज्य जे पोलीस आहे त्यांचा अहवाल निघतो, त्या रिपोर्टप्रमाणे दिवसाला 12 महिला आणि मुलींवरती बलात्कार होत आहे. 36 जणींना आजही छेडछाडीला समोर जावं लागतंय, अश्लीलतेला समोर जावं लागतंय. 30 जणींचे अपहरण होत आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांची अवस्था आहे. हे सगळे छत्रपतींचं नाव घेऊन आले सत्तेमध्ये, आले की नाही? काय म्हणायचे, शिव छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, वाचलं का नाही? आता जर महाराज असते त्यांना ढकलून दिलं असतं अशी परिस्थिती आली. किती लोकांना यांनी फसवलं. जिजाऊंचं जे पुस्तक दिले जिजाऊ ब्रिगेडला इथे आल्यात पदाधिकारी, मला तुम्हाला सांगायचंय, 3 वर्षापूर्वी 350 कोटी विकास निधी देतो म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सिंदखेड राजाला केलेलं आश्वासन आजच्या तारखेपर्यंत पूर्ण केलेलं नाही. ताई जिजाऊ या काय जिजाऊ ब्रिगेडच्याच नव्हत्या, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या होत्या. याच्यावरती सातत्याने आम्ही आवाज उठवतो, परंतु कथनी एक आणि करणी दुसरी. हे जे या सरकारचं जे आहे सोंग घेतलेलं आहे त्याचा पर्दाफाश करायचं काम येणाऱ्या दिवसात तुम्हाला आणि आम्हाला करावं लागणार आहे. इकडे निरीक्षक प्रदीप गारडकर यांनी शरद पवार यांनी महिलांची शक्ती ओळखून त्यांना 50% आरक्षण दिलं, महिलांचा भौतिक नव्हे तर सामाजिक विकास करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं केल्याचं सांगत सोलापूर शहरात शहराध्यक्षा सुनीता रोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवाय दुसरा पर्याय नाही असं वातावरण तयार केल्याचं गारडकर म्हणाले. महिला अध्यक्ष सौचित्राताई वाघ जे आहेत ते त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं महिलांचं संघटन या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. मी चित्राताईंना सांगू इच्छितो की आमच्या या सुनीताताई रोटे ज्या शहराच्या अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा या सोलापूर शहरामध्ये अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं महिलांचं संघटन या ठिकाणी चालवलेलं आहे. त्यांना जुन्या नव्या असलेल्या सगळ्या महिला पदाधिकारी जे आहेत त्या चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात आणि या सोलापूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण येणाऱ्या काळात उभं राहत आहे. सोलापूर शहरात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी जीवाचं रान करू असं सांगतानाच श्रेष्ठींचा आदेश येताच भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही मागे हटणार नसल्याचं शहर अध्यक्षा तथा नगरसेविका सुनीता रोटे यावेळी बोलताना म्हणाल्या. तडेसोड उत्तर देण्यासाठी आज महिला राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी राहिलेली आहे. महिलांवरील होणारे अत्याचार असतील, महिलांवरील अत्याचाराबद्दल आम्ही बऱ्याच ठिकाणी आवाज उठवलेला आहे. वाढत्या महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, पण हे सरकार अगदी झोपी गेल्यासारखं आहे. कुठल्याही प्रश्नावर कोणतंही सोल्युशन शोधत नाही आहे. तर ह्या सर्व प्रश्नावर महिला राष्ट्रवादी तडेतोड त्यांना उत्तर देईल. या मेळाव्यास महिला आघाडीच्या प्रदेश सचिवा वैशाली गुंड, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, आनंद मुस्तारे, पालिका गटनेते किसन जाधव, राम साठे, जावेद खैरदी, विद्या लोलगे,
मंगला कोल्हे, सायरा शेख, लता पोटाणे, निर्मला खांडेकर, लता ढेरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.